गुलशनाबाद म्हणून ओळख असणाऱ्या नाशिकमध्ये पुन्हा रंगीबेरंगी फुलांचा महोत्सव एकदा नाशिककरांना नाशिक फ्लॉवर पार्कच्या निमित्तानं अनुभवायला मिळणार आहे. दुबईच्या मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर उभारलेल्या नाशिक फ्लॉवर पार्कचं उद्घाटन राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या पर्यटन विकास व्हावा यासाठी ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली जाते आहे. त्र्यंबक रोडवरील शुभम वॉटर पार्क परिसरात हे फ्लॉवर पार्क उभारले असून यावर्षी फ्लॉवर पार्कचे दुसरे वर्ष आहे. सुमारे 9 एकरात हे पार्क उभारण्यात आलंय. 42 विविध प्रकारच्या विदेशी फुलांच्या प्रजाती यात बघायला मिळणार आहेत. यामध्ये भारतीय फुलांचा देखील समावेश करण्यात आलाय. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस महासंचालक प्रताप दिघावकर, फ्लॉवर पार्कचे संचालक नगरसेवक शशिकांत जाधव, शंतनू जाधव, शुभम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पार्कचे संचालक शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविक केलं. खूप साऱ्या मागच्या वर्षापेक्षा यावेळेला अजून त्याच्यामध्ये काही वेगळ्या इमेजेस आपण तयार केल्यात आणि त्यामध्ये ह्या फुलांची सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 9 एकरमध्ये हा प्रकल्प आता यावर्षी आपण उभा केला आहे आणि नक्कीच नाशिककर अनेक दिवसापासून आपण घरी बसून आहात. करोनाच्या याच्यात आपण सगळेजण घाबरलो होतो, तर आता कुठेतरी शासनाने आपल्याला हे गार्डन ओपन करण्यासाठी परमिशन दिली, त्यामुळे आपण आपली काळजी घेऊन नक्कीच गेल्या 9 महिन्याचा जो आपण त्रास सहन केला आहे, तर नक्कीच ह्या फ्लॉवर पार्कला आल्यानंतर आपल्याला आनंद वाटेल, आपल्या चेहऱ्यावरती हसू येणार आहेत, एक समाधान आपल्याला मिळणार आहेत. तर नक्कीच आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी आग्रहाची विनंती राहील. या ठिकाणी आल्यानंतर जे काही तिकीट आहे त्यामध्ये तुम्हाला लहान मुलांसाठी खेळायला अनेक त्या ठिकाणी किड्स अरेना जो भाग आहे त्या ठिकाणी खेळण्यासाठी अनेक खेळण्या आहेत. त्याचबरोबर लहान लहान पक्षी आहेत, फॉरेनमधून आणलेले वेगवेगळे पक्षी आहेत. त्याचबरोबर ॲक्वेरियम आहे ज्यामध्ये जवळपास 56 टँकमध्ये साधारण 1200 वेगवेगळ्या प्रकारचे गोड्या पाण्यातले मासे त्या ठिकाणी आहेत. हे सगळं आनंद लुटण्यासाठी आणि एक दिवसाची संपूर्ण टूर करण्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर अनेक आपल्या नातेवाईकांनी या ठिकाणी येणं अपेक्षित आहेत. खूप दिवसापासून जो काही स्ट्रेस आणि टेन्शन आपल्याला होतं त्यातून थोडंसं बाहेर येण्यासाठी आपण सगळ्यांनी या नाशिक फ्लॉवर पार्कला भेट द्यावी अशी आमची आग्रहाची विनंती राहील आणि आल्यानंतर आपली एक सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ह्या सगळ्या याच्यातून मी एक आव्हान करू इच्छितो की ह्या करोनाच्या काळामध्ये रक्ताचं खूप मोठं शॉर्टेज या ठिकाणी आपण पाहतो आहे, म्हणून या ठिकाणी फ्लॉवर पार्कच्या आतमध्येच जन कल्याण आणि अर्पण बँक ह्या दोन्ही बँकांना 90 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी पूर्ण रक्त घेण्यासाठी किंवा ब्लड डोनेट करण्यासाठीची सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून ठेवली. ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ब्लड देतील त्या लोकांना आम्ही जे काही तिकीट दर आहे त्याच्यामधनं 15-20% डिस्काउंट आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत. फक्त त्यांनी ब्लड दिल्यानंतर त्या डॉक्टरांना जर नाव सांगितले फॉर्मवरती तर त्या फॉर्मप्रमाणे त्या लोकांना आम्ही पैसे परत देणार आहोत. आणि जास्तीत जास्त ह्या शासनाला कशी मदत होईल, कारण अनेक गरीब लोक आहेत किंवा ज्यांना ब्लडची गरज आहे अशा लोकांसाठी ही सुविधा ह्या फ्लॉवर पार्कच्या निमित्ताने आम्ही केलेली आहेत, याचीच पण आपण नोंद घ्यावी. आणि जिथे कुठे असाल त्या ठिकाणी सुद्धा आपण जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की आपण ब्लड दिलं पाहिजे, कारण आता ज्यांना करोना झाला आहे त्यांचं ब्लड एक वेगळं झालं आहे, पण अनेक वेगवेगळ्या आजारानेसुद्धा लोक आजारी आहेत, त्यांना रक्त मिळत नाही आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची चर्चा चालू आहे, पेपरमध्ये बातम्या ऐकतो आहे. तर ती एक योजना आम्ही या ठिकाणी या फ्लॉवर पार्कच्या निमित्ताने 90 दिवसासाठी या ठिकाणी उभी केली. मला वाटतं अशाच पद्धतीने आपले सहकार्य नक्कीच मिळालं पाहिजे. आपण परत एकदा मी सांगेल की फ्लॉवर पार्कला येताना मास्क वगैरे घेऊन या, कारण आपला त्रास नको आणि दुसऱ्याचाही आपल्याला त्रास नको, अशा पद्धतीने आपण स्वतःची काळजी घेऊन नक्की यावं आणि या सुंदर वातावरणाचा लाभ घ्यावा, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नाशिकमध्ये फ्लॉवर पार्क सारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पामुळे नाशिकमध्ये आलेला पर्यटक निसर्ग आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकणार आहे असं मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केलं. कारण हे मागच्या वर्षी सुद्धा इथे आलो
यावर्षी अर्थातच त्याच्यामध्ये बराच बदल केलेला आहे. वेगवेगळी फुलं, वेगवेगळ्या आकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे 5 लाख कुंड्या ज्या आहेत तिथे त्यांनी आणि त्याच्यामध्ये जी फुलं जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची लावलेली आहे. 42 प्रकारची जे विदेशी फुलाच्या प्रजाती याच्यामध्ये आणि तिथे महागड आहे सगळे ते सगळं त्यांनी आणलं आहे. आणि 4.5 एकरामध्ये प्रोजेक्ट सुरू केला जाता तो 9 एकरामध्ये परिवर्तित झालेला आहे. आणि काही रूपं जी आहेत ती जमिनीत आहेत, काही कुंड्यांमध्ये आहेत. आणि सगळं सांभाळणारे जे लोक जे आहेत जवळजवळ 100 मुलं आहेत. सगळे आपले आदिवासी बांधव आहेत, आपल्या आदिवासी पंडळी आणि ते हे सगळं जे सांभाळतात. सर्वांनी अतिशय नाजूक फुलं वेगवेगळ्या प्रकारचे त्या सगळ्या गोष्टी बाहेरचा कुठे नाही आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे सगळं होत आहे. नाशिकमध्ये आपण तिथे त्यांनी आता परत जवळजवळ 90 दिवस अर्पण आणि जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर सुद्धा इथे त्यांनी आणि जे भेटी द्यायला येते त्यांना कोणा वाटलं किंवा रक्तदान त्यांना करायचं करू शकते. नाशिकमध्येच आपण बघतो आहोत की पहिल्यापासूनच नाशिक मिळाल्यानंतर मी पर्यटन घडलं पाहिजे टिकूनच आणि त्या दृष्टीने डेव्हलपमेंट झाली पाहिजे. फॅसिलिटी दिल्या गेल्या पाहिजे आणि ह्या अशा काही गोष्टी निर्माण झाल्या तरच लोक बघायला येतील. त्याच्यामुळे नाशिकमध्ये फक्त मंदिरात जायचं आणि तो घरी जायचं तसं इथे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जावं. त्याच्यामध्ये बोट पार्क आलेला आहे आपला किंवा आता कोणी शेतीला जाऊन येईल, कोणी सप्तशृंगी गडावर किंवा ट्रॉली निघून आपल्या वेगवेगळे जे मंदिरं जे आहेत तिथे सुद्धा आपण सगळ्या सही केलेले आहेत, रस्ते तयार केलेले आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यासुद्धा आपण करिडॉर तयार केलेला आहे. ते अशा अनेक गोष्टी आपण वेगवेगळ्या करतच असतो. एअरपोर्ट वगैरे चालवण्यात केलेलं आहे, त्याचीसुद्धा कॅपॅसिटी जी आहे आता त्याचं दळणवळण जे आहे पूर्वीपेक्षा दुपटीनं ते वाढलेलं आहे आणि हळूहळू त्याचं वाढतं अतिशय आनंदाची गोष्ट. तर लोक जेवढे येतील नाशिक पाहायला किंवा दर्शनासाठी त्या देवदर्शनाबरोबरच त्यांना हे निसर्गदर्शनसुद्धा झालं पाहिजे. आणि मग त्यांनी 1 दिवसाचा परत जाण्याऐवजी तरी 4 दिवस इथं राहावं नाशिकचं पंचायत झालं. त्या दृष्टी वेगवेगळे प्रोजेक्ट तिथे येतात, नवीन नवीन काय ना काहीतरी येतात. आता मागचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पर्यटकांना मास्कशिवाय एंट्री दिली जाणार नाही. पार्कच्या माध्यमातून 10 दिवस रक्तदान शिबिर राबवण्यात येणार आहे. यावेळी पोलीस महासंचालक आणि मनपा आयुक्त यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्यात. परिसर चित्र, मोरांचे चित्र, वॉटर पार्क, नाशिक सारख्या ठिकाणी एक पर्वणीच आहे. शेतकऱ्यांनी त्याच्यातून शिकायला पाहिजे की शेती, पारंपरिक शेती करण्याऐवजी आपण आधुनिक पद्धतीचे असे वेगवेगळे जर उपक्रम केले तर त्यातून नाशिककरांचं शहराचंही सौंदर्य वाढतं आणि लोकांना एक एंटरटेनमेंट मिळते आणि उत्पन्नही मिळते. मी या प्रकल्पाचे संयोजक जाधव यांना शुभेच्छा देतो आणि असेच नवनवीन उपक्रम नाशिक नगरीच्या सौंदर्यामध्ये भर घालत राहू अशी सदिच्छा. फ्लोरिकल्चर किंवा हा ॲग्रिकल्चरचा भाग पण एक मेकॅनिकल इंजिनियर एक आपलं इनोव्हेशन करून हा प्रकल्प तयार करतो आणि येणाऱ्या काळात अनेक तरुणांना, अनेक शेतकऱ्यांना, अनेक उद्योगपतींना हा पथदर्शक ठरेल. आणि या नवीन उपक्रमाबद्दल श्री शशी जाधव यांना मी अंतःकरणापूर्वक धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. या प्रकल्पामुळे त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध झाला असून नाशिक पर्यटन विकासासाठी नाशिक फ्लॉवर पार्कचं महत्त्व केंद्रबिंदू बनेल. वेध न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.